मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी परदेशात राहणाऱ्या मराठी संशोधकांनी N100 मास्कची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हा मास्क मेक इन इंडिया म्हणजेच संपूर्ण देशी बनावटीचा आहे. हा मास्क बनवणाऱ्या जगभरात फक्त 9 कंपन्या असून ग्रुप भारतातील 3D ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनी ही पहिली कंपनी आहे. या मास्कच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याचे पेटंट मिळवण्यासाठी मास्क बनवणाऱ्या कंपनीने धडपड सुरू केली आहे. समित राऊत यांच्या एक्सेल 3D ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीने मास्कची निर्मिती केली असून त्यासाठीच्या संशोधनात प्रामुख्याने लंडनमधील डॉक्टर राहुल गोरे यांनी मदत केली आहे. हा मास्क प्रामुख्याने कोरोना योद्धे म्हणून काम करणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासनातील अधिकारी यांच्याकरता बनवण्यात आलेला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकही त्याचा वापर करू शकतात. या मास्कमधील फिल्टर बदलला देखील जाऊ शकतो आणि एक फिल्टर हा 10 दिवस वापरता येतो. चांगल्या परिणामांसाठी दिवसाला एक फिल्टर वापरल्यास विषाणूंपासून पूर्ण संरक्षण मिळू शकते असे राऊत यांनी सांगितले. हा मास्क करताना DRDO ने हिरवा कंदील दाखवला असून FDA कडून उत्पादनासाठीची परवानगी देखील मिळाली आहे. आज मी तुमच्या समोर एक न्यूज घेऊन येते ज्याच्यामध्ये आम्ही ॲज अन इंडियन कंपनी पण आमची काउंटरपार्ट कंपनी जी UK मध्ये आहेत, जे सगळे मराठी आम्ही लोक एकत्र आलो, जे आपले कोविड वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स, पोलीस, जे पण फ्रंटलाईनमध्ये काम करतात, त्यांच्या हेल्पसाठी आपण काय करू शकतो हे दृष्टिकोनाने आम्ही विचार करून एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जे एकदम रिझनेबल कॉस्टमध्ये सगळ्यांना अफोर्डेबल होऊ शकतं. ते आहे XT100 मास्क. ते मास्कचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्या मेक इन इंडिया मुवमेंटमध्ये N100 कॅटेगरीमध्ये फर्स्ट मास्क असणार आहे इंडियन कंपनी. आतापर्यंत फक्त 9 कंपनीज आहेत वर्ल्ड वाईड जे या N100 कॅटेगरीमध्ये आहेत आणि FDA अप्रुव्हलसाठी मान्यता आल्यानंतर आपली ही इंडियन कंपनी मेक इन इंडिया मुवमेंटमध्ये पहिली कंपनी असू शकते जी N100 कॅटेगरीमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे N100 म्हणजे N95 पेक्षा ही अजून बेटर प्रोटेक्शन देणारं मास्क जे आपण पूर्ण आपल्या इंडियाला, आपल्या समाजाला आपण हेल्प करू शकतो. लवकरच अमेरिकेच्या FDA ला ही मास्क पाठवले असून त्यांच्याकडून काही आठवड्यात मान्यता मिळणार असल्याचं समित राऊत यांनी सांगितलं. माफक दरात हा मास्क बाजारात लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे.